हेलो, आई रेवा पालखे, तनुजा आकर्षे, अमिता एंड शिवानी घुले. वी आर फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ फूड साइंस एंड टेक्नोलॉजी, शिवाजी यूनिवर्सिटी, कोल्हापुर. टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट वर्ल्ड फूड डे. लेट अस गेट टू नो व्हाट वर्ल्ड फूड डे इज, इट्स हिस्ट्री, हाउ एंड व्हेन दिस वाज स्टार्टेड. सो वर्ल्ड फूड डे वाज एस्टैब्लिश्ड बाय यूनाइटेड नेशंस FAO, दैट इज फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइजेशन, इन द ईयर 1945. आता 1979 वर्ल्ड फूड डे ला ॲज अ ग्लोबल हॉलिडे म्हणून रिकग्निशन भेटला. ॲक्टिवली आता 150 कंट्रीजमध्ये वर्ल्ड फूड डे साजरा केला जातो विथ न्यू थीम्स ऑन October 16. तर आता गरज ह्याची अशी होती की आपल्याला फूड माहिती आहे की आपल्या आयुष्यात किती इम्पॉर्टंट आहे, भेटल्याने किंवा नाही भेटल्याने किती डिझीजेस कॉज होऊ शकतात अँड इन सिव्हिअर केसेस डेथ पण होऊ शकते. सो आता आपल्याला अवेअरनेस क्रिएट करायची आहे या डे थ्रू की लोकांना फूड किती भेटतं आहे, कसं भेटतं आहे, भेटतं आहे का नाही ते. तर ह्या वर्षीच्या थीम अनुसार जे आहे राईट टू फूड फॉर बेटर लाईफ अँड बेटर फ्युचर, त्यात अंतर्गत आपण 4 पॉईंट्स घेतलेले आहेत. ते पॉईंट्स आहेत फूड सेफ्टी, फूड सिक्युरिटी, माल न्यूट्रिशन आणि फूड क्वालिटी. तर पहिला पॉईंट आहे फूड सेफ्टी. तर फूड सेफ्टी म्हणजे काय, तर जे आपण अन्न घेतो आहे किंवा खातो आहे ते सेफ आहे का किंवा खाण्यायोग्य आहे याबद्दलची आपल्याला खात्री असली पाहिजे. आणि हा पॉईंट का फोकस केला आहे, तर जे फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन किंवा FAO यांनी एक रिसर्च केला, त्यानुसार असं निष्कर्ष काढला की जगभरात जवळजवळ एका वर्षामध्ये 60 कोटी लोकांना अन्नातून विषबाधा किंवा वेगळेवेगळे आजार होत आहेत आणि त्यापैकी जवळजवळ 420,000 लोकांचा मृत्यू होतो आहे. तर ही संख्या कुठंतरी आटोक्यात आली पाहिजे आणि यासाठी गव्हर्नमेंट किंवा FSSAI इनिशिएटिव्ह घेत आहे, जसं की क्लीन स्ट्रीट फूड, ईट राईट इंडिया. पण आपल्या प्रत्येकाकडून किती त्याबद्दल आपण किती अवेअर आहोत किंवा आपलं फूड किती सेफ असलं पाहिजे याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हा पॉईंट फोकस केला आहे. So now we are going to talk about the next threat, that is food security. So food security basically exists when all people at all time have a sufficient, safe and nutritious food meal that fulfill their dietary requirements and help you to live a healthy and happy life. Food security, if we talk about in a simple language, for example, like abhi hame food mil raha hai, but what about the future perspective, right? So uske liye food security work karta hai. And food security agar dekha jaye to around 1.3% of women zyada करती है एज कम्पेयर टू मेन. फूड सिक्योरिटी के बेसिक 3 पिलर्स हैं. फर्स्ट, द फूड शुड बी अफोर्डेबल. सेकेंड, द फूड शुड बी अवेलेबल. एंड थर्ड, द फूड शुड बी यूटिलाइज प्रॉपरली. सो फूड शुड बी अफोर्डेबल. सो एज वी हैव सीन कि इन्फ्लेशन आ रखा है जिसके कारण जो है प्राइजेस जो है वो इंक्रीज होते जा रहे हैं फूड प्रोडक्ट्स के. सो उसके रिगार्डिंग फूड सिक्योरिटी वर्क करता है. फॉर एग्जाम्पल, दे हैव लाइक डन फ्यू स्कीम्स लाइक मिड डे मील इज देयर, प्रायोरिटी हाउसिंग इज देयर. Through that they are trying to tackle all these things. That's what food security is about. Now we are going to talk about malnutrition. Malnutrition is a global threat jo ki all across the world face kiya ja raha hai, because around 2.8 billion people abhi bhi aise hain jinko ek nutrition diet nahi milti hai. But is bar ka jo theme hai, that is the right to food for better life and better future. So ye ek tarike se advocate karta hai and transform karta hai food system ko, so that hame ek highly nutrition food mil sake at cheaper prices, jisse hum malnutrition jaise बीमारियाँ लाइक क्रिकेट्स, मैथ्स, मेडिसिन एक्सेट्रा उसको टैकल कर सके. नाउ द नेक्स्ट टॉपिक इज फूड क्वालिटी. सो बेसिकली आपण फूड सेफ्टी, फूड सिक्युरिटी आणि माल न्यूट्रिशन पाहिलं, तर ते कशावरती डिपेंड आहे, तर ते म्हणजे फूड क्वालिटीवरती. सो बेसिकली फूड क्वालिटी काय आहे, ॲट्रिब्यूट्स ऑफ अ फूड आयटम्स दॅट आर ॲक्सेप्टेबल टू द कस्टमर. सो बेसिकली फूड क्वालिटीचे ॲट्रिब्यूट्स कोणकोणते आहेत, ते म्हणजे ॲपिअरन्स असेल, टेक्स्चर असेल, कलर असेल, साईज असेल, शेप असेल. आत्ता आपण बेसिकली एखादं फ्रूट घेतो, त्यावेळेस आपण त्याचा साईज, शेप हे चेक करतो, कलर चेक करतो. जर ते वेल मॅच्युअर असेल तरच ते आपण घेतो. त्यानंतर कन्सिस्टन्सी आपण कशा चेक करतो, लिक्विड फूडची, ते प्रॉपर त्याची कन्सिस्टन्सी असेल तरच ते आपण विकत घेतो. त्यानंतर न्यूट्रिशनल कंटेंट, आपण ज्यावेळेस फूड खातो त्यावेळेस ना की ते फक्त चवीसाठी न खाता, त्यातून आपल्याला प्रॉपर न्यूट्रिएंट भेटत आहेत की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ते खाल्लं पाहिजे. त्यानंतर आता प्रोसेसिंग, आता इंडस्ट्रीमध्ये पाहिलं तर इंडस्ट्रीमध्ये प्रॉपर SOPs फॉलो करून फूडचं प्रोसेसिंग केलं जातं. आपल्या घरातसुद्धा प्रॉपर सॅनिटेशन, हायजीन मेंटेन केलं जातं. पण आपण बाहेर जे खातो, बाहेर जर बघितलं, स्ट्रीट फूड असेल किंवा हॉटेल्स असेल, त्यामध्ये जर
पाहिलं तर तिथं प्रॉपर सॅनिटेशन हायजीन मेंटेन होतं का, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तर ह्या वर्षी जी आपली थीमच आहे, राईट टू फूड फॉर बेटर लाईफ अँड बेटर फ्युचर, जर आत्ता आपण चांगलं खाल्लं तर आपण हेल्दी राहू शकतो आणि आत्ता जर आपण हेल्दी राहिलो तरच आपलं फ्युचर आपण हेल्दी जगू शकतो. तर हे तर झालं गव्हर्नमेंट काय काय करते, बट ॲज अ इंडिव्हिज्युअल आपण काय कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. तर आपण इतकं तर करू शकतो की अन्न वाया घालू नये. आपल्या मराठीत एक खूप सुंदर म्हण आहे, खाऊन माणसानी माझावर टाकून माजू नये. तर तसंच एक इंग्लिशमध्ये मी एक कोट दिली आहे, तर व्हेन यू टेक मोर दॅन यू कॅन ईट यू चीट युअर बॉडीज इन द फ्लीट. ह्याचाच अर्थ असा आहे की आपण आपल्याला भेटत आहे, आपण खातो आहे, पण त्याच्याच दुप्पट आपण वाया टाकतो आहे. तर जे बिलो पॉवर्टी लाईन आहे त्यांच्यावर चीट केल्यासारखंच झालं. सो आपला टेकअवे असा असलं पाहिजे की आपण ॲटलिस्ट आपल्या साईडनी तरी अन्न वाया घालू नये. थँक्यू.